कुठलीही पॉलिटिकल जी मंडळी आहेत ते संधी साधी साधूपणा करतायत याच्याकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे, तुम्ही म्हणजे आपण सगळ्यांनी आणि जास्त करून आपल्या युवा पिढी, कारण त्यांचाच वापर जास्त केला जातो. त्यामुळे कोण चुकतंय कोण बरोबर आहे त्यापेक्षा आपण चुकायचं नाही एवढी खबरदारी घेतली की त्यांना ती संधी मिळणार नाही. काल जात नव्हती का? काल जात होतीच की सगळे आम्ही सगळे छान एकत्र राहत होतो ना, आज अचानकपणे कसं झालं? अचानक नाही झालं हे असं पेटवायचं. आणि ज्यांना काही राजकीय अस्तित्वच नसलेली जी मंडळी आहे ती पुन्हा नव्यानं आपलं काहीतरी अस्तित्व निर्माण करण्यासाठी, ते हे आपल्याला समजायला पाहिजे कोण आहेत ते, काय आहेत, काय करू इच्छितात, तेवढं लक्षात आल्यानंतर सोपं जाईल सगळं.